कांदा, गहू, द्राक्ष बागा इत्यादींचं अतिशय नुकसान झालं असून अवकाळी पावसानं शेतकऱ्याला शेतकऱ्याचं होतं कोणता केलं आहे. या बाबतीमध्ये छगन भुजबळजी यांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. चला पाहूया. अध्यक्ष महोदय, आपण पाहिलं ज्या वेळेला अख्खं जग होळी खेळत होतं त्यावेळेला शेतकऱ्यांच्या जीवनाची होळी झाली, रंग खेळत होतो त्यावेळेला शेतकऱ्यांच्या जीवनाचा बेरंग झाला. अध्यक्ष महोदय, चक्क गाव सुद्धा ह्या आमच्या नाशिक जिल्ह्याचा विकायला काढलं शेतकऱ्यांनी. अध्यक्ष महोदय, कांदा गेला आणि मका गेला, सगळं सगळं गहू द्राक्ष. आणि अध्यक्ष महोदय, ते द्राक्षाचे बाग उखडले गेले, ते आता 5 वर्ष आता जो शेतकरी अडचणीत गेला, कारण ते परत बाग उभा करायचा, रोपा लावायची, वाटोळं झालं. साहेब अध्यक्ष महोदय, कांद्याचं तर मी तुम्हाला सांगितलं, गुजरात सारख्या राज्यानं 350 कोटी रुपये कांद्याला अनुदान दिलं, वाहतुकीचं अनुदान दिलं, निर्यातीवरचं अनुदान दिलं अध्यक्ष महोदय. आणि एवढं मोठं आपलं राज्य त्याच्यापेक्षा जास्त कांदा आपल्याकडे पिकतो. अजूनही नाफेड जे आहे हे मार्केटमध्ये उतरत नाहीयेत, बाहेरच्या बाहेर कांदा खरेदी करतात. अध्यक्ष महोदय, अतिशय वाईट परिस्थिती जी आहे ह्या अवकाळी पावसामुळे आणखीन वाईट झालेली आहे. अध्यक्ष महोदय, तोंड बडवून घेत आहेत. आज महिला दिन आहे, पण ज्यावेळेला आपण ते टीव्हीवर पाहतो शेतकऱ्यांच्या महिला तोंड बडवून घेत आहेत, रडतायत अध्यक्ष महोदय. आणि अशा वेळेला मला असं वाटतं की या ताबडतोब याच्यावर काय आपण करणार आहोत, सरकार करणार आहे काय, कारवाई करणार आहे हे सरकारनं सांगितलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, पुढचं काम करणं सुद्धा अशक्य आहे. लोक बाहेर गेल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना अडवलं, ते आमच्या भारतीताई पवार आरोग्यमंत्री त्यांना अडवलं अध्यक्ष महोदय. याच्यावरून आणि आणखीन 2 दिवसातला हा पाऊस, याच्यावरून आपण लक्षात घ्या की परिस्थिती किती हाताच्या बाहेर परिस्थिती गेलेली आहे अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांची. आणि म्हणून ताबडतोब जे आहे आजच्या आज जे आहे अध्यक्ष महोदय, सरकारनं या बाबतीमध्ये काय पावलं उचलणार आहे ताबडतोब सांगितलं पाहिजे, चर्चा घडून आणली पाहिजे. मग गुजरात कशी काय मदत देतो आहे, अवकाळीची मदत आपण काय देणार आहोत, आणि या द्राक्ष आणि कर्ज, आता कर्ज फेडायचं कसं काय, सगळं वाटोळं झालं, सगळ्यांचा गहू हाताशी तोंडाशी आलेला गहू जो आहे तो झोपला अध्यक्ष महोदय, तोंड पडवून घेतात. उपमुख्यमंत्री महोदय.